पुणे जिल्हा नियोजन समितीमध्ये आता नव्या वादाचे फटाके फुटलेत. राज्याच्या सरकारमध्ये महायुतीत भाजप शिंदे गट आणि अजित पवार गट एकत्रित सत्तेत असले तरी पुण्यात मात्र नव्या वादाला तोंड फुटलंय. जिल्हा नियोजन समितीत अजित पवार गटाला भाजप आणि शिवसेनेकडूनच विरोध होतोय. अजित पवार पुण्याचे पालकमंत्री झाल्यापासून भाजप आणि शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी सुचवलेल्या कामांच्या याद्यांना मोठ्या प्रमाणावर कात्री लावत असल्याचा आरोप भाजप आणि शिवसेनेकडून केला जातोय. तसेच अजित पवार त्यांच्या गटातील लोकांना झुकतं माप देत असल्याचा आरोपही भाजपच्या जिल्हा नियोजन समितीच्या सदस्यांनी केलाय. जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीचे कोणतेही इतिवृत्त नसताना 800 कोटींची कामे मंजूर करण्यात आली आहेत, ती कामे रद्द करा असं निवेदन भाजप आणि शिवसेनेकडून जिल्हाधिकारी राजेश देशमुख यांना देण्यात आलंय. यामध्ये भाजप आणि शिंदे गटाला नाममात्र फंड उपलब्ध करण्यात आला आहे असा आरोपही करण्यात आलाय. या गोष्टीच्या निषेधार्थ भाजपचे जिल्हा नियोजन समितीचे सदस्य शरद बुट्टे पाटील आणि जीवन अप्पा कोंडे यांच्या नेतृत्वात पुणे जिल्हाधिकारी कार्यालय, विभागीय आयुक्त, जिल्हा नियोजन अधिकारी आणि जिल्हा परिषद सीईओ यांच्याकडे तक्रार दाखल करण्यात आली आहे. 800 कोटींची कामे रद्द करा अन्यथा न्यायालयात जाणार असा थेट इशारा यावेळी देण्यात आलाय. यामुळे जिल्हा नियोजन समितीत भाजप एकनाथ शिंदे गट विरुद्ध अजित पवार गट अशा वादाला सुरुवात झाली आहे. राज्यात सध्या लोकसभा निवडणुकांचं वारं वाहत आहे. अशातच भाजप शिंदेंची शिवसेना आणि अजित पवार गटाकडून लोकसभेसाठी मोर्चेबांधणी केली जातीय. वरिष्ठ पातळीवर युतीत जागा वाटपाचा फॉर्म्युला आणि निवडणुकीची स्ट्रॅटेजी ठरवली जातीय. या दरम्यानच स्थानिक पातळीवर मात्र युतीत वादाचे फटाके फुटत असल्याचं पाहायला मिळत आहे. राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.